भारतीय जनता पार्टी के सर्वोच्च नेते माननीय नरेंद्र भाई मोदी, माननीय अमित जी, माननीय जे पी नड्डा साहब आणि आमच्या प्रदेशाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब यांनी माझ्यावर जो पाचवी टर्म लढवण्याचा जे मला आज घोषित केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो. आणि चार टर्मपासून माझ्या मतदारसंघातील जनतेनं अतिशय माझ्यावर प्रेम केलं, विश्वास दाखवला आणि मलाही समाधान आहे की 20 वर्षामध्ये समाधानकारक मी काम करू शकलो. पण तो आता पाचव्या टर्ममध्ये आव्हान म्हटलं तर आता शेवटी जनता जनार्दनाने ठरवायचं आहे की चार टर्ममधलं आमदार कुटे यांचं काम समाधानकारक आहे की नाही आहे हे शेवटी जनता ठरवेल. आणि मला विश्वास आहे की जनता माझ्यावर विश्वास पुरा राहील. वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे तुमच्या टकरीला आहे? नाही, माझ्या टकरीला म्हटल्यापेक्षा माझ्या टकरीला मीच असतो. मी कोणासोबत टक्कर माझी लावत नाही, मी कोणावर टीका करत नसतो, कोणाबद्दल विचारही करत नाही. आणि मी माझं केलेलं काम आणि भविष्यामध्ये मी काय करणार एवढीच ब्लूप्रिंट माझं मांडणं, एवढंच माझं 20 वर्षातलं कार्य आहे. तुमच्यासोबत इतरही 99 उमेदवार जाहीर झालेले आहेत, तर काय राज्यात चित्र काय असू शकतं? जे 99 उमेदवार झाले त्यामध्ये जवळपास माझे जे सहकारी होते विधिमंडळातले ते जवळपास मॅक्झिमम सहकार्यांना तिकीट मिळालं, बाकीचे चांगले उमेदवार दिलेले आहेत. आणि निश्चितपणे जे 99 उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये घोषित झालेले आहेत ते चांगले प्रकारचे उत्तम असे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी शिस्तीमध्ये राहणारे कार्यकर्ते आहेत. आणि निश्चितपणे या 99 सीटमध्ये मॅक्झिमम म्हटलं तर आमचा तर आत्मविश्वास आहे 99 सीट निवडून येतील, कारण शेवटी कोणीही आपला उमेदवार पडावा अशी इच्छा भगवानाकडे व्यक्त करत नाही. मी ईश्वरचरित्री प्रार्थना हीच करणार आहे की या 2-2.5 वर्षातलं महायुतीचं काम आणि त्या कार्यकर्त्यांनी ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी घेतलेले परिश्रम त्यामुळे त्यांचा विजय हो एवढी सदिच्छा त्यांच्यासाठी व्यक्त करतो. थँक्यू.